नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील धारा विद्युत हा घटक अभ्यासणार आहोत. तो अभ्यासण्यापूर्वी आपण अणु उदासीन का असतो हे पाहूया. कारण अणुवरती धन प्रभार व ऋण प्रभार हे समान मापाचे असतात आणि म्हणून अणु हा उदासीन असतो. आता आपला महत्त्वाचा घटक म्हणजे धारा विद्युत. धारा विद्युत निर्माण कधी होते? ज्यावेळेस आपल्या वायरमध्ये विभवांतर तयार होते आणि विभवांतर तयार झाल्यानंतर त्यामधून विद्युत धारा वाहू लागते. विभवांतर म्हणजे काय? तर ज्यावेळेस धन प्रभार हा तारेच्या दोन्ही टोकांमधून वाहत असतो त्यावेळेस तो धन प्रभार हा उच्च पातळीकडून कमी पातळीकडे वाहत असतो आणि यालाच विभव असे म्हणतात. आणि या विभवांमधील फरक म्हणजेच विभवांतर होय. विद्युत धारा वाहण्यासाठी त्या तारेच्या दोन्ही टोकांमध्ये विभवांतर निर्माण होणं हे गरजेचं असतं. यापुढे आपण पाहूया की विद्युत परिपथ म्हणजे काय. तर विद्युत परिपथ म्हणजेच विद्युत घट, वायर आणि बल्ब या सर्वांना मिळून विद्युत परिपथ असे म्हणतात. विद्युत धारा वाहण्यासाठी विद्युत घट जोडणं हे महत्त्वाचं असतं. विद्युत घट जोडल्यानंतर त्या तारेमध्ये विभवांतर निर्माण होतं आणि विभवांतर निर्माण झाल्यानंतर विद्युत धारा त्या तारेमधून वाहू लागते. आपल्याला प्रथम पाहायचं आहे की विभवांतराचं एकक काय. तर विभवांतर हे व्होल्ट या एककामध्ये मोजलं जातं. तर विद्युत धारा ही एम्पियर या एककामध्ये मोजली जाते. तर एक एम्पियर विद्युत धारा म्हणजेच एका सेकंदामध्ये तारेमधून जेवढा विद्युत प्रभार वाहतो त्याला आपण एक एम्पियर विद्युत धारा असे म्हणतो.